आज लातूर जिल्ह्यामध्ये जिल्ह्यामध्ये अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी केंद्रावर केंद्रावर मतदान मतदान होणार होणार आहे. आहे. ते ते म्हणजे म्हणजे औरंगाबाद औरंगाबाद विभाग विभाग पदवीधर पदवीधर मतदारसंघ मतदारसंघ निवडणुकीसाठी निवडणुकीसाठी 1 डिसेंबर रोजी मतदान होत आहे. सकाळी 8 ते आठ ते सायंकाळी सायंकाळी 5 वाजेपर्यंत वाजेपर्यंत मतदान मतदान होणार होणार असून असून लातूर लातूर जिल्ह्यात जिल्ह्यात 88 88 मतदान मतदान केंद्र केंद्र आहेत. आहेत. या या मतदान मतदान केंद्रावर केंद्रावर 41,190 41,190 मतदार मतदार आपल्या आपल्या मतदानाचा मतदानाचा हक्क हक्क बजावतील. बजावतील. तसेच तसेच मतदान मतदान प्रक्रियेची प्रक्रियेची प्रशासनाकडून प्रशासनाकडून जे जे तयारी तयारी करण्यात करण्यात आली आली आहे आहे यामध्ये यामध्ये कोविड-19 च्या कोविड-19 च्या अनुषंगाने अनुषंगाने प्रतिबंधात्मक प्रतिबंधात्मक उपाययोजना उपाययोजना केल्या केल्या आहेत. आहेत. प्रत्येक प्रत्येक मतदान मतदान केंद्रावर केंद्रावर लाईव्ह लाईव्ह वेबकास्टिंग वेबकास्टिंग होणार होणार आहे. आहे. तसेच तसेच मतदान मतदान केंद्रावर केंद्रावर मोबाईल मोबाईल तसेच तसेच कॅमेरा कॅमेरा घेऊन घेऊन जाण्यास जाण्यास सक्त सक्त मनाई मनाई असून असून आयोगाच्या आयोगाच्या निर्देशानुसार निर्देशानुसार पोलीस पोलीस बंदोबस्तही बंदोबस्तही तैनेत तैनेत करण्यात करण्यात आला आला आहे. आहे. जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयातून कार्यालयातून मतदान मतदान केंद्रस्थ केंद्रस्थ मतदान मतदान अधिकारी अधिकारी कोविड कोविड अधिकाऱ्यासह अधिकाऱ्यासह पोलीस पोलीस प्रत्येक प्रत्येक मतदान मतदान केंद्रावर केंद्रावर साहित्यासह साहित्यासह रवाना रवाना देखील देखील झाल्याची झाल्याची माहिती माहिती समोर समोर येत येत आहे. आहे. मतदान मतदान प्रक्रिया प्रक्रिया यशस्वीनी यशस्वीनी पार पार पाडण्यासाठी पाडण्यासाठी जिल्हा जिल्हा प्रशासन प्रशासन सज्ज सज्ज असल्याचं असल्याचं जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी तथा तथा निवडणूक निवडणूक निर्णय निर्णय अधिकारी अधिकारी जी जी श्रीकांत श्रीकांत यांनी यांनी सांगितलं सांगितलं आहे. आहे.